नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? एस क्लास एज्युकेशन बाय सुहाणीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, मिशन एम सी क्यूजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत आपला आजचा प्रश्न, त्याचबरोबर आपण कालच्या प्रश्नाचे विनर्स पाहणार आहोत. काल खूप जणांनी खूप छान छान आणि मस्त मस्त उत्तरं दिली होती. कालचं सेशन खूप छान झालं होतं आपलं आणि अनेक जणांनी सगळे ऑप्शन्स एक्सप्लेन केलेले होते. सगळ्यांचे नावं घेता येणं शक्य नाही, त्यासाठी सॉरी ज्यांनी फर्स्ट कमेंट्स दिल्या होत्या किंवा ज्यांचं आन्सर पहिल्यांदा आलं होतं आणि एक्सप्लेनेशनमध्ये पण पहिल्यांदा आलं होतं, अशांच्याच फक्त कमेंट्स मी निवडलेले आहेत. इतरांचे कमेंट्स नाही निवडल्या, सॉरी. पण सगळ्यांचं आन्सर करेक्ट होतं, कॉंग्रॅच्युलेशन सगळ्यांना. सो आता आपण पाहूया आधी कालच्या प्रश्नाचं उत्तर आणि मग आजचा प्रश्न. सो कालचा आपला प्रश्न होता, अ व्हेरी थिन ट्रान्सपरंट मेम्ब्रेन ऑन द ह्युमन आय इज कॉल्ड डॅश 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 डॅश. फर्स्ट आहे प्युपिल, सेकंड आहे कॉर्निया, थर्ड आहे सिलियरी मसल्स आणि फोर्थ आहे आयरिस. तर यापैकी करेक्ट आन्सर आहे कॉर्निया. आता हे जे प्युपिल किंवा सिलियरी मसल किंवा आयरिस हे काय आहेत हे पण मी तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये डिफाईन करायला किंवा थोडक्यात एक्सप्लेन करायला सांगितलं होतं. बऱ्याच जणांनी एक्सप्लेन केलं, सगळ्यांचं उत्तर खूप छान आहे आणि हे सगळं एक्सप्लेनेशन पण तुम्हाला याच व्हिडिओच्या शेवटी विनर्समध्ये पाहायला मिळणार आहे. सो आता आपण पाहूया आजचा प्रश्न. तर आता या ठिकाणी आजचा प्रश्न आहे, द फोकल लेंथ ऑफ कॉनकेव्ह लेन्स इज डॅश क्वेश्चन मार्क. कॉनकेव्ह लेन्सचं फोकल लेंथ काय आहे, निगेटिव्ह की पॉझिटिव्ह? तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये आन्सर द्यायचं आहे. लाईव्ह चॅटमध्ये कोणी आन्सर द्यायचं नाही, आन्सर अजिबात फोडायचं नाही आहे, आन्सर कमेंट बॉक्समध्येच द्यायचं आहे. त्याचबरोबर तुम्हाला जर अजून काही सांगता आलं की कॉनकेव्ह लेन्स आपण का कोणत्या गोष्टीसाठी वापरतो किंवा कोणत्या डिफेक्टसाठी आपण वापरतो ते पण तुम्ही मेन्शन करू शकता. प्लस ते निगेटिव्ह किंवा पॉझिटिव्हच का आहे हे पण तुम्ही डिफाईन करू शकता जर तुम्हाला हवं असेल तर. शक्यतो डिफाईन करा, कारण ते पण आन्सर्स मी निवडणार आहे टॉप आन्सर्समध्ये. याच्या पुढे मी असं करेन की ज्यांनी डिफाईन केलेलं आहे त्यांचेच आन्सर्स फक्त निवडेन, कारण फक्त फास्ट फास्ट आन्सर देणं यापेक्षा ते जर तुम्ही एक्सप्लेन केलं तर ते जास्त बेटर आहे. सो आय होप की तुम्ही आन्सर दिलं असेल. थँक्यू फॉर पार्टिसिपेटिंग. आता आपण पाहतो आहे कालच्या प्रश्नाचे विनर्स. नावं चुकली तर सॉरी. शिवानी भावर यांनी बरोबर आन्सर सांगितलेलं आहे कॉर्निया, आन्सर करेक्ट आहे. एक्सप्लेन पण केलेलं आहे की लाईट एंटर्स द आय थ्रू इट, मॅक्झिमम अमाऊंट ऑफ लाईट इन ऑफ इन्सिडेंट लाईट इज रिफ्रॅक्टेड इनसाईड द आय ॲट द आउटर सर्फेस ऑफ द कॉर्निया. कॉर्निया थ्रूज आपल्या डोळ्यामध्ये जे लाईट आहे तर ते रिफ्रॅक्ट होतं, इन्सिडेंट रे आपल्या डोळ्यामध्ये येतो आणि मग आपल्या डोळ्यामध्ये पिक्चर वगैरे ते सगळं तुम्हाला माहिती आहे कसं क्रिएट होतं ते. नेक्स्ट आहे, यांनी फक्त आन्सर सांगितलेलं आहे, सगळ्यात फास्ट आन्सर दिलं होतं म्हणून कॅप्चर केलेलं आहे, परंतु यानंतर मात्र ज्यांनी एक्सप्लेन केले त्यांचेच आन्सर्स मिळणार आहेत. यश चंदर सगळ्यात फास्टेस्ट आन्सर दिलं होतं. नेक्स्ट आहे, आन्सर पूर्णतः एक्सप्लेन केलेलं आहे त्याच्यामुळे हे पण टॉप आन्सरमध्ये आहे. हर्षल सागरे, आन्सर आहे कॉर्निया, त्याच्यानंतर एक्सप्लेनेशन दिलेलं आहे, तुम्ही ते एक्सप्लेनेशन वाचू शकता. इन्फॉर्मेशन खूप छान आहे, अजून तुमच्या ज्ञानात भर पडेल त्याच्यामुळे सगळी इन्फॉर्मेशन वाचा. मी जर वाचून दाखवली तर व्हिडिओ खूप मोठा होईल, त्यापेक्षा तुम्ही ती वाचू शकता आणि अर्थातच व्हिडिओ पॉज करून तुम्हाला ही सगळी इन्फॉर्मेशन वाचायची आहे. खूप छान आन्सर आहे. आता यानंतर आपण पाहतो आहे नेक्स्ट आन्सर. या ठिकाणी पण तेच सांगितलेलं आहे की जी लाईट रे आहे तर ते आपल्या डोळ्यामध्ये रिफ्रॅक्ट होते, इन्सिडेंट रे आपल्या डोळ्यामध्ये रिफ्रॅक्ट होते आणि मग आपल्या डोळ्याला इमॅज दिसते आणि ती ज्या पार्टवरती इन्सिडेंट होते तर त्याला आपण कॉर्निया म्हणतो. आन्सर होतं कॉर्निया. यश थुबे, नेक्स्ट आपण आता पाहतो आहे पुढचा प्रश्न, सॉरी पुढचं विनर. यांनी आन्सर पण सांगितलेलं आहे, त्याचबरोबर जे इतर आहे त्यांना पण डिफाईन केलेलं आहे. आदिती करांजुले यांनी, नाव चुकलं तर सॉरी. आता या ठिकाणी तुम्हाला कॉर्निया आन्सर पाहायला मिळते, त्याचबरोबर आयरिस म्हणजे काय तर फ्लेशी स्क्रीन बिहाइंड द कॉर्निया, याला आपण आयरिस म्हणतो. आणि स्मॉल होल ऑफ चेंजिंग डायमीटर ॲट द सेंटर ऑफ आयरिस विच इज कॉल्ड एज प्युपिल. आयरिसमध्ये एक छोटंसं तुम्हाला होल दिसतो जो की स्वतःचा डायमीटर कमी जास्त करत असतो, त्याला आपण प्युपिल म्हणतो. ओके, तर अशा पद्धतीने यांनी एक्सप्लेन पण केलेलं आहे. नेक्स्ट सगळ्यात बेस्ट आन्सर आहे की याच्यामध्ये सगळ्या गोष्टी एक्सप्लेन केलेल्या आहेत, फक्त याच्यामध्ये एक गोष्ट राहिली आहे की या ठिकाणी आन्सर थोडं हायलाईट करायला पाहिजे होतं. कॉर्निया जे काही आन्सर आहे ते हायलाईट करायला पाहिजे होतं आणि सगळ्या प्रत्येक ऑप्शन यांनी डिफाईन केले सगळ्यात बेस्ट आन्सर हे होतं, कारण याच्यामध्ये प्रत्येक ऑप्शनचा आन्सर तुम्हाला पाहायला मिळतं आहे. सो तुम्ही या ठिकाणी पाहू शकता आणि वाचून घेऊ शकता, कारण खूप चांगलं डेफिनेशन दिलेलं आहे. ओके, तर अशा पद्धतीने आजचे आपले होते विनर. यानंतर अजून एक आन्सर आहे, याच्यामध्ये पण सगळं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. आन्सर आहे तनुजा आणि पुढचं नाव आहे काहीतरी, ते क्लिअर व्यवस्थित नाही आलं आहे. ओके, सॉरी त्यासाठी. बट या ठिकाणी तुम्ही ते जे आन्सर आहे तर ते क्लिअरली पाहू शकता, सगळं काही एक्सप्लेन करण्यात आलेलं आहे.
ओके, खूप मोठी होती कमेंट, सो तुम्हाला पूर्ण वाचायला मिळेल की नाही माहिती नाही, बट आय ट्राईड माय बेस्ट की सगळी कॅप्चर केलेली आहे मी यामध्ये. सो या ठिकाणी प्युपिल म्हणजे काय, कोर्निया म्हणजे काय, सिलियरी मसल्स म्हणजे काय, आयरिस म्हणजे काय, हे सगळं खूप छान एक्सप्लेन केलं आहे. ही होती आजची आपली टॉप कमेंट. ओके, व्हेरी गुड, सगळ्यात बेस्ट आन्सर होतं हे. सो थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ, थँक्यू फॉर पार्टिसिपेटिंग, सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ. मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल ना, तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, त्याचबरोबर यांसारखे नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजेच मी जेव्हा जेव्हा यांसारखे नवनवीन व्हिडिओज अपलोड करेन तेव्हा तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळत राहील. मित्रांनो, असेच छान छान आणि मस्त मस्त व्हिडिओ या चॅनलवरती अवेलेबल आहेत. चला तर मित्रांनो, आता या ठिकाणी आपण इथेच विश्रांती घेऊया. पुन्हा भेटूया नवीन पाठासोबत, नवीन व्हिडिओसोबत, नवीन टॉपिकसोबत. तोपर्यंत पाहत रहा एस क्लास एज्युकेशन बाय सुहानी, तेही सुहानी सूर्यवंशी या चॅनलवरती. सो फ्रेंड्स, थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ.